संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय आणि भाजपचे पाचही उमेदवार विजयी झालेत. 10 जागांसाठी या निवडणुकीत 11 उमेदवार रिंगणात होते. संख्याबळाच्या गणिताचा पेपर भाजपाने अचूक सोडवला आणि महाविकास आघाडीचे तब्बल 21 मत आपल्याकडे वळवली व पाचही जागा जिंकून आणल्यात. राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपने राजकीय चमत्कार घडवत आपला उमेदवार निवडून आणला होता, त्याचीच पुनरावृत्ती विधान परिषदेत पाहायला मिळाली आहे. विधान परिषद निवडणुकीतील भाजप प्राध्यापक राम शिंदे, प्रवीण दरेकर, उमाताई खापरे, श्रीकांत भारतीय आणि प्रसाद लाड हे पाचही उमेदवार विजयी झालेत. यावेळी बोलताना फडणवीस म्हणालेत की आता ही वेळ संघर्ष करायची आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आपल्याला महाराष्ट्र उभा करायचा आहे. तोपर्यंत संघर्ष चालू राहील असा संकल्प करू आणि लवकरच विजय उत्सव साजरा करू. यावेळी आमदार राम शिंदे म्हणालेत की विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जो लढा उभा केला त्यामुळे महाविकास आघाडी नेस्तनाबूत झाली असून त्यामुळे आता ते सत्तेत बसले असले तरी जनतेच्या मनात नाहीत. कर्जत जामखेडला दुसरा आमदार मिळाल्याने मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावर एकच गर्दी झाली आहे. आमदार म्हणून राम शिंदेच्या नावाने नगर जिल्ह्याला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाली आहे. यावेळी राम शिंदे यांच्या निवडणुकीबद्दल नगर जिल्हा आणि कर्जत जामखेडचे कार्यकर्ते यांच्यात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालंय. प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक वीर. भारतीय जनता पार्टीचा आजचा विजय राज्यसभेच्या नंतर विधान परिषदेमध्ये हा नेत्रदीपक विजय. या राज्याचे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते आणि लोकनेते देवेंद्रजी फडणवीस यांची रणनीती, लोकांच्या मनामध्ये त्यांच्या प्रति असलेला विश्वास, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रकांत दादा आणि एकूणच प्रदेशाची सर्व नेतृत्वाची टीम यांनी अखंडपणे एकत्रितपणे या लढा उभा केला आणि यांच्या या लढ्यापुढे महाविकास आघाडी नेस्तनाबूत झाली. एकदा झाली नाही तर दोनदा झाली. आता त्यांना विचार करण्याची आवश्यकता आहे. आपण सत्तेत बसू शकतो पण लोकांच्या मनात बसू शकत नाहीत हे या निकालाने सिद्ध झालं. अस्सल आणि दर्जेदार
मिलन पैकर्सचा खडा मसाला स्वादिष्ट आणि रुचकर मिलन पैकर्स खडा मसाला। मिलन पैकर्स खडा मसाला।